वस्ती भावसात शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। डोंबिवली नजीक कल्याणश्री रस्त्यालगत असलेल्या वैभवनगरी परिसरात राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्या घरी सशस्त्र चोरी झाली आहे। घरातून जवळपास 3 लाखांचा माल लंपास करण्यात आला असल्याचे प्रथमदर्शनी समजते। चोरी करताना चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत। त्यांच्या हातात धारदार शस्त्र दिसत आहेत। गजानन पाटील हे त्यांच्या कुटुंबांसह देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असता हा प्रकार घडला आहे। या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरू केला आहे। मात्र हे चोरटे लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते। दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी जेव्हा मी माझ्या कुटुंबासह देवदर्शनासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट आणि पंढरपूर येथे गेलो असता इथल्या अज्ञात चोरट्यांनी माझ्या घराची रेखी केली आणि दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटेच्या 3 दरम्यानमध्ये माझ्या घरामध्ये सशस्त्र चोरी झालेली आहे। या चोरीमध्ये माझ्या घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी झालेली आहे। परंतु नुसतं सोन्या चांदीचीच नाही, मला तर अशी भीती वाटू लागलेली आहे की ह्या चोरट्यांच्या हातामध्ये प्राणघातक शस्त्रसुद्धा आहेत। उद्या माझ्या आणि माझ्या कुटुंबासुद्धा जीवितला धोका निर्माण झालेला आहे। परंतु प्रत्यक्षदर्शनी समजा इथे या माझ्या घरातील कॅमेऱ्यामध्ये 3 चोरटे जरी दिसत असले तरी माझं दाट संशय आहे की याच्यामध्ये 8-10 चोर असतील। म्हणजे याचा अर्थ हाही चोरी नसून हा जबरी दरोड्याचा प्रयत्न असू शकतो। त्यामुळे आज दिनांक आम्ही संतोषजी केणे साहेब असतील, म्हात्रे साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मानपाडा पोलीस स्टेशन येथे FIR नोंद केलेली आहे आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्या चोरीचा आम्ही उलगडा लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। हा गंभीर प्रकार आहे आणि हे पाहिल्यानंतर मी रात्रीसुद्धा इथे चक्कर मारली होती, पोलिसांशी संपर्क साधला। आज FIR दर्ज झालेला आहे आणि ह्यामध्ये हा दरोडा टाकल्याची शक्यता जास्त दाटवते, कारण ह्या पाणीमध्ये असं दिसतं आहे फुटेजमध्ये 3 आतमध्ये चोरी करतात आणि चोराची पाहणी करणारे आणि टेळणी करणारे बाहेर अजून 2-4 लोक असावीत असा आमचा दाट संशय आहे आणि सशस्त्र दरोडा पडलेला आहे। ह्या ठिकाणी ह्या पोलिसांचा तपास चालू आहे आणि लवकरच त्या दरोडेखोरांना पोलीस आतमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अटक करतील ह्या आम्हाला आशावादी आहोत आणि ह्या सामाजिक कार्यकर्त्याचा मुद्देमाल त्याला परत मिळेल अशी आशा व्यक्त करतो।